राजधानी राजधानी देवळा तालुक्यातील कुंभाडे येथील स्वर्गीय शांतरामांना आधीपासूनच समाजसेवक राजकारणाची आवड असल्याने त्यांनी गावातील सर्व जनतेचे मन जिंकले। ते स्वर्गवासी झाल्यामुळे सर्व गावात दुःखाचा डोंगर कोसळला होता। त्यांच्या घरासमोरून शिर्डीकडे दिंडी सोहळा जात असल्याने त्यांचे स्वप्न होते की त्या ठिकाणी मी पाणपोई बांधेल व जनतेला पाणी सुविधा उपलब्ध करून देईल। परंतु त्यावेळी त्यांचे कोरोना काळातच निधन झाले आणि त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले। यावेळी स्वर्गवासी झालेत परंतु त्यांचे स्वप्न हे मुलांनी व मुलींनी पूर्ण करून आज वर्षश्राद्धानिमित्त पाणपोई चालू केली आहे। या दरम्यान 7 मुली 1 मुलगा सून नातवंड असा त्यांचा परिवार होता। एवढे सर्व साम्राज्य उभे करून नाना सर्वांना सोडून गेले व श्री हबप गाथामूर्ती शशिकांत महाराज अहिरे यांनी कीर्तनामध्ये नानांचे कौतुक केले आहे व गोविंद महाराज कुंभार्डे सर्व भजनी मंडळ कुंभार्डे यावेळी उपस्थित होते। कैलासवासी शांताराम नाना ठाकरे आज नानांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज इथे आपण जमलो आहोत। पण शांताराम नाना हे फार मोठी एक विभूती सामाजिक व्यक्तिमत्व फार मोठं होतं आणि नानांची एक हयात असताना एक इच्छा होती की आपण या वाटेवरती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपण पाणपोईचं उद्घाटन करावं, पाणपोई लावावी किंवा पाणपोई टाकावी असे हयात असताना नानांची इच्छा होती। आयुष्यभर तेच केलं पण अतिशय लोकांना या रस्त्याने वारकरी येतात जातात त्यांच्यासाठी एक पाणपोई तयार करावी म्हणून नानांची एक संकल्पना होती। पण कोरोनाच्या महामारीमध्ये नानांचं त्याच्यामध्ये निधन झालं आणि ती नानांची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे नानांच्या 7 मुलींनी त्यांचे जावई असतील, नातू असतील, चिरंजीव असेल त्यांनी आज या पाणपोईचं उद्घाटन केलं आणि त्या पाणपोईच्या उद्घाटनातूनच नानांच्या आत्म्याला नक्कीच शांतता लाभेल हीच प्रभूचरणी आपण ईश्वरी इच्छा प्रयत्न आपण करू की नानांना सद्गती प्राप्त हो। ही पाणपोयाची इच्छाने त्यांचाही आत्मा तृप्त होईल आणि लोकांचाही आत्मा तृप्त होईल हेच नानांच्या जीवनामध्ये हेच फार मोठं एक धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि पारमार्थिक कार्य हे नानांच्या हातून घडलं हीच नानांची एक मोठी आपल्याला आठवण राहून जाईल म्हणजे आज नानांचं वर्षश्राद्ध सार्थक झालं। माझं नाव गोविंद महाराज पवार कुंभार्डे। श्री क्षेत्र कुंभार्डे या पवित्र भूमीतील सुपुत्र ज्यांची कर्मभूमी आहे स्वर्गवासी शांताराम नाना श्रीपत ठाकरे यांना ये लोकातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे नानांचं प्रथम पुण्यस्मरण। आणि नानांच्या बाबतीत 2 शब्द सांगू इच्छितो की नाना एक चांगले कार्यकर्ते होते। जवळजवळ या कुंभार्डे गावामध्ये नाना 15-16 वर्षे सरपंच होते। नवे नवे विविध कार्यकारी सोसायटीमध्ये नाना चेअरमनही होते। नानांनी जे प्रेम केलं ते कुटुंबावर केलं, गावावरती केलं, परिसरातील सर्व लोकांवरती प्रेम केलं असा प्रेमाचा जिवाळा होता। नवे नवे नानांचा जो वाटा होता सिंहाचा वाटा पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा होता। कुठलीही दिंडी असू द्या नानांकडे ती दिंडी मुकामाला असायची, त्या वारकऱ्यांची मनापासून सेवा करायची। नवे नवे आज 35 वर्षापासून जी आमची पायवारी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरला जात असते तिथे बी नाना अन्नदान करायचं असं व्यक्तिमत्व आमच्या गावातून हरपलं म्हणून नानांचं आजचं प्रथम पुण्यस्मरण। पंढरीनाथ ठाकरे नाना म्हणजे आपले कैलासवासी शांताराम नाना ठाकरे हे एक उत्कृष्ट आणि मन मळाऊ स्वभावाचे आमच्या गावचे एक नेता होता आणि नानांनी आजपर्यंत खूप काही जोपर्यंत नाना या गावामध्ये संपूर्ण निवडणूक असो कुठलाही कार्यक्रम असो नाना हे आजपर्यंत संपूर्ण निवडणुका ह्या नानांनी बिनविरोध केल्यात आणि नाना एक 5 वर्षे आमच्या गावचे सरपंचही होते आणि 5 वर्षे चेअरमन पदही भूषवलं असे आमचे नाना आणि नानांसाठी
संपूर्ण गाँव एकत्र यायचा आणि गोर गरिबांसाठी नाना केव्हाही निमी रात असो पहाट असो काही असो नसलं तर त्याच टायमाला नाना स्वतः त्यांना धान्य बिन्य सगळं द्यायचं असे आमचे शांताराम नाना आज आमच्यामध्ये नाही आहेत. जर राहिलेच असते तर आज काहीतरी या गावाची आज आपण प्रगती केली अशी केली असती असे आमचे शांताराम नाना आज आपल्यामध्ये नाही आहेत. तरी त्यांना मी खरोखर आजही आपला नाना म्हणून मी आहे आमच्या थायाच आहे असं समजतो आणि माझे दोन शब्द. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.